नमस्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव राज राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून वगळण्यात आल्या असल्याची चर्चा सध्या राजकीय होतोमध्ये सुरू आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनेच राजू शेट्टी यांचा राजकीय कार्यक्रम केला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे होतोमध्ये एकच खळबळ उडाले आहे तर मित्रांनो उडेशेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता या पराभवाने खचून न जाता राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलने काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती यावेळी राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून परिषदेवरती घेण्याचं ठरलं होतं मात्र तब्बल सहा महिने झाले तरी देखील राज्यपालांनी विधान परिषदेच्या सदस्यांची यादी मंजूर केली नाही त्यामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या मात्र या कालावधीत विधान परिषदवर जाण्याची वाट न पाहता राजू शेट्टी यांनी आपली आंदोलने सुरूच ठेवली होती शेतकऱ्यांच्या हमीभावापासून ते पूरग्रस्तांना न्याय देण्यापर्यंत त्यांनी आंदोलन करत संपूर्ण महाराष्ट्र डोळून काढला आहे त्यामुळेच आता राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कट केला असावा अशी चर्चा सध्या राजकीय उत्तरात सुरू आहे दरम्यान राजू शेट्टी यांनी गेल्या काही महिन्यापासून आंदोलनाचा धडका लावला आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद ही वाढताना दिसत आहे शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह वाळवा शिराळा तालुक्यात आक्रोश मोर्चे काढून थेट सरकारलाच अंगावरती घेतलं होतं शिवाय त्यांनी कोल्हापुरामध्ये परिक्रमा यात्रा सुरू करून सरकारच्या अडचणी वाढवल्या विषयावरती राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला घेरलं आहे याशिवाय साखर सम्राटांच्या विरोधामध्ये आंदोलन करून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकच खळबळ उडाले असून त्यामुळेच राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दाबामुळे बारा आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं वगळण्यात आलं असल्याचं बोललं जात असून राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टी यांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच